संपूर्ण विश्वाला सुख शांति मानवता तथा दुख मुक्ति सा आर्य संदेश देनारे विश्व शांति दूत महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या महान पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धार तुम्हाला सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका लहान बालक आणि बालिकांनो धम्म दिसनेला सुरुवात करीत असताना आणि मुख्य विषयाला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रति अनंत मंगल कामना आशीर्वाद वचन आणि शुभेच्छा अर्पण करतो। उपस्थितांनो आजचा हा क्षण अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आजचा दिवससुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण आजच्या या दिनी आपल्या या कोकण विभागामध्ये आपल्या नगरामध्ये असलेल्या या सुंदर अशा जेतवन विहार साखरोली या गावात आजचा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत। विहार बघून फार आनंद झाला। अतिशय जुनं हे विहार आहे, मला वाटतं 50 वर्ष आहे ना, होऊन गेलीत का? अच्छा, पण जुनं विहार आहे पण तरीसुद्धा इतक्या अनेक वर्षांपासून आपल्या नगरामध्ये हे विहार आहे आणि या विहारातून खूप चांगल्या प्रकारचं धम्म कार्य नित्यनियमाने सुरू आहे। मागीलही वर्षी आपल्या सर्वांमार्फत या ठिकाणी श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मलासुद्धा श्रामनेर शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तेच धार्मिक कारणांमुळेच मला श्रामनेर शिबिरामध्ये येता आलं नाही। परंतु भदंत करुणानंदजी आणि पूजनीय धम्मबोधीजी यांच्या मार्गदर्शनामुळे ती कमी मात्र पूर्ण झालेली आहे। त्या श्रामनेर शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनाच योग्य असं यथायोग्य असं मार्गदर्शन मिळालं। तुम्हा सर्वांचे चेहरे बघितल्यानंतर मला असं जाणवत आहे की जे श्रामनेर शिबिर 101% यशस्वी झालेलं आहे। दरवर्षी जसे श्रामनेर शिबिर आपल्या विहारामध्ये संपन्न व्हावे, विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम संपन्न व्हावे,
सामाजिक उपक्रम संपन्न व्हावे की ज्या माध्यमातून आपल्या तरुणांमध्ये तरुणींमध्ये लहान लहान बालक बालिकांमध्ये धम्माचे संस्कार पेरता यावे. इतकं हे सुंदर बुद्धविहार आपल्याला लाभलं. नावच आहे बघा जेतवन, म्हणजे जेतवन नाव म्हटल्याबरोबर आपल्याला बुद्धाच्या इतिहासाची जाणीव होते, बुद्ध काळाचा तो इतिहास आठवतो की ते जेतवन जे अनाथ पिंडकाने बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं होतं. तुमच्यापैकी किती किती लोकांनी जेतवन बघितलं बरं, रिअलचं बरं ते जेतवन श्रावस्थेचं कोणी कोणी बघितलेलं आहे? नाही बघितलं कोणीच? आता ध्येय करा, तुम्ही संकल्प करा, जर तुमच्यापैकी कोणी बुद्ध दर्शन सहलीला जाल ना, तुम्ही बुद्ध घ्या दर्शन सहलीसाठी, तर बघितलं ना, तर बुद्ध दर्शन सहलीला गेल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये श्रावस्तीमध्ये जे जेतवन आहे आजही त्याचे खंडहर अवशेष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. भगवान बुद्धांनी त्या जेतवनामध्ये 19 वर्ष वास केले. म्हणजे बघा, विचार करा की ज्या ठिकाणी भगवान बुद्ध सर्वाधिक वर्षावास करतात, अर्थातच सर्वाधिक उपदेशसुद्धा जेतवनात केलेले आहेत, सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटनासुद्धा जसे विशाखा असेल, अनाथपिंडक असेल, अंगुलीमालाची कथा असेल किंवा चिंचाची कथा असेल, अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना या श्रावस्तीच्या विहारामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे एकदा तरी जसं तुमच्या या गावात आपण सुंदर असं जेतवन उभं केलं, तर ते ऐतिहासिक जे जेतवन आहे की ज्या जेतवनाला भगवान बुद्धांचा पदस्पर्श झाला, त्या नक्कीच त्या जेतवनाचं दर्शनसुद्धा आपण सर्वांनीच करायला पाहिजे. त्यामुळे आपण सर्वच फार पुण्यवान आहात की या ऐतिहासिक जेतवन हे नाव आपण या विहाराला दिलं आणि भगवान बुद्धाच्या या मूल्यवान अशा धम्माला अंगीकार करण्याचा आणि आपलं जीवन सुखी बनविण्याचा आपण सर्वच खूप प्रयत्न करीत आहोत. केवळ आजच्या धम्मदेसनेमध्ये भगवान बुद्धांच्या काळातील एक महत्त्वपूर्ण घटना कथास्वरूप मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण दुपारची वेळ आहे की नाही, तर दुपारच्या वेळेला सहसा आपली सर्वांची आरामाची वेळ असते, त्यामुळे आरामाच्या वेळेमध्ये जर डोळे असे मोठे करून जर ऐकायचं काम पडलं तर थोडंसं कठीणच आहे. त्यामुळे आम्ही कधी कधी काय करतो की बुद्ध काळातील एखादी बोध कथा, कथा म्हणजे घटना, कथास्वरूप लोकांना सांगायची आणि त्या कथेचा बोध लोकांना सांगायचा की जेणेकरून त्या माध्यमातून लोकांना भगवान बुद्धाच्या सद्धम्मातील महत्त्वपूर्ण जे काही तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान समजण्यासाठी महत्त्वाचं होईल. भगवान बुद्धाच्या काळातील घटना आहे. एकदा भगवान बुद्ध विहार करीत असताना आळवी नावाच्या एका गावात गेले. आळवी नावाचं गाव होतं, त्या गावात गेले आणि त्या गावामध्ये निर्माण केलेल्या एका निवासामध्ये ते थांबलेले होते. तर ज्याचं ते निवास होतं तो आळवक यक्ष होता, त्याचं नाव आळवक यक्ष होतं. हा आळवक यक्ष थोड्या वेळानंतर आपल्या निवासस्थानी येतो आणि तो पाहतो की अरे एक श्रमण आपल्या निवासामध्ये थांबलेला आहे, मला न विचारता थांबलेला आहे, असं बरोबर नाही आहे. त्यामुळे त्याला राग येतो आणि तो आळवक यक्ष मग आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर भगवान बुद्धांना म्हणतो की तुम्ही अरे श्रमणा चल उभे व्हा आणि इथून बाहेर निघा. काय म्हणतो तो आळवक यक्ष? भगवान बुद्धांना म्हणतो की अरे श्रमणा उभे व्हा आणि इथून आता तुम्ही बाहेर निघा. भगवान बुद्ध उभे होतात, बाहेर निघतात, दरवाज्यापर्यंत जातात. पुन्हा हा म्हणतो आळवक यक्ष की अरे शर्मना थांब आतमध्ये. भगवान बुद्ध त्याचं पुन्हा ऐकतात, पुन्हा आतमध्ये प्रवेश करतात. हा आळवक यक्ष दुसऱ्यांदा पुन्हा म्हणतो की अरे शर्मना इथून बाहेर निघ, इथून चालता हो. भगवान बुद्ध दुसऱ्यांदा त्याचं परत ऐकतात, पुन्हा बाहेर जातात. दरवाजाच्या बाहेर गेल्याबरोबर हा आळवक यक्ष त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा म्हणतो की अरे श्रमणा आतमध्ये ये. भगवान बुद्ध पुन्हा त्याचं ऐकतात, ठीक आहे. भगवान बुद्ध पुन्हा आतमध्ये येतात. हा तिसऱ्यांदा पुन्हा म्हणतो की अरे श्रमणा चल उभा हो
आणि बाहेर निघ चालता हो इथून. भगवान बुद्ध तिसऱ्यांदा पण त्याचं ऐकतात, पुन्हा बाहेर निघतात. बाहेर निघाल्याबरोबर हा आळवक यक्ष भगवान बुद्धांना परत म्हणतो की अरे श्रमणा थांब, आतमध्ये इथे बस. भगवान बुद्ध तिसऱ्यांदा पुन्हा त्याचं ऐकतात. भगवान बुद्ध पुन्हा निवासामध्ये प्रवेश करतात, बसतात आणि हा भगवान बुद्धांना पुन्हा चौथ्यांदा म्हणतो की अरे श्रमणा उठ आणि बाहेर निघ इथून चालता हो. आता मात्र भगवान बुद्ध ऐकत नाही. तीन वेळेस भगवान बुद्धांनी त्याचं ऐकलं, आत गेले बाहेर आले आत गेले, तीनदा झालं. परंतु आता चौथ्यांदा आळवक यक्ष जेव्हा म्हणतो की आता श्रमणा उठ आणि आता बाहेर निघ चालता हो, तेव्हा मात्र भगवान बुद्ध त्याचं ऐकत नाही. भगवान बुद्ध त्या आळवक यक्षाला म्हणतात की यक्षा आता मी तुझं ऐकणार नाही, मी तुझं ऐकणार नाही, तुला जे करायचं ते तू कर, तुला जे करायचं ते तू कर, पण मी मात्र आता बाहेर जाणार नाही, तुला जे करायचं ते कर. भगवान बुद्धाने असं म्हटल्याबरोबर त्यालाही आश्चर्य वाटलं की अरे आतापर्यंत या श्रमणाने तीन वेळेस माझं ऐकलं, आता चौथ्यांदा जेव्हा मी म्हटलं तर माझं ऐकत नाही आहे आणि असं म्हणतो की आता तुला जे करायचं ते कर, मी मात्र आता बाहेर जाणार नाही. ठीक आहे, तो विचार करतो, बरं ठीक आहे माझा आता ऐकणार नाही ना, तर तो विचार करतो आणि काय म्हणतो की ठीक आहे श्रमणा तू माझं ऐकत नाही ना, तर ठीक आहे, तर मी तुला काही प्रश्न विचारतो, काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची जर तू योग्य उत्तरे दिली तरच मी तुला इथे बसव देईल, अन्यथा तुला इथून मी बाहेर काढील. तुझं जे मन आहे त्या मनाचा विक्षेप करेन, म्हणजे तुला पागल बनवेल मी, तुला वेडा बनवेल, किंवा तुला माझ्या पायाने मारून गंगा नदीच्या पलीकडे फेकून देईल, किंवा तुझी छाती फाडून टाकेन. बघा त्यावेळेची तशी ती भाषा होती बोलण्याची. तो यक्ष म्हणतो, आळवक यक्ष भगवान बुद्धांना, की मी जे प्रश्न तुला विचारतो त्या प्रश्नाची तू उत्तर दिली नाही तर मी तुला पागल बनवेल, तुला वेडा बनवेल, किंवा तुझी छाती फाडून टाकेल, किंवा पायाने मारून तुला गंगा नदीच्या पलीकडे फेकून देईल. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की आळवक यक्षा, या देव लोकांमध्ये, या मार लोकांमध्ये, या ब्रह्म लोकांमध्ये, या चक्रवाल लोकांमध्ये मला तरी असं कोणीच दिसत नाही की जो माझं चित्त विक्षेप करू शकेल, म्हणजे मला वेडा बनवू शकेल असं मला कोणीच दिसत नाही. मला गंगा नदीच्या पलीकडे फेकून देईल असं मला कोणीच दिसत नाही, किंवा माझी छाती फाडून टाकेल असं पण मला कोणीच दिसत नाही. पण तरीसुद्धा तुझी इच्छा आहे प्रश्न विचारण्याची, तर विचार, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तेव्हा भगवान बुद्धांना तो जे प्रश्न विचारतो, बघा काय कोणते प्रश्न विचारतो, तो विचारतो आळवक यक्ष भगवान बुद्धांना विचारतो की ह्या मानवी जीवनामध्ये श्रेष्ठ असं धन कोणतं आहे. पहिला प्रश्न विचारतो की या मानवी जीवनात श्रेष्ठ असं धन कोणतं आहे, कशाने मानवी जीवनात सुख प्राप्त करता येते आणि या मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ रस कोणता आहे आणि कशाचे आचरण केल्याने हे जीवन श्रेष्ठ बनते. किती प्रश्न विचारले, चार प्रश्न. कोणती कोणती, या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ धन कोणता आहे, या जीवनामध्ये कशाने सुख प्राप्त करता येते आणि या जीवनात सर्वश्रेष्ठ रस कोणता आणि कशाचे आचरण केल्याने आपल्या जीवनात श्रेष्ठता प्राप्त होते, असे चार प्रश्न तो आळवक यक्ष भगवान बुद्धांना विचारतो. आणि मग भगवान बुद्ध या चारही प्रश्नांची उत्तरं त्या आळवक यक्षाला देतात. पहिला प्रश्न कोणता होता, या जीवनात सर्वश्रेष्ठ धन कोणता आहे, कोणतं धन आहे सांगावं, धन पैसा, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स,
सर्वश्रेष्ठ धन आहे ना आपल्यासाठी, परंतु भगवान बुद्ध काय म्हणतात, भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ धन कशाला म्हणतात ते समजलं पाहिजे ना आपल्याला। भगवान बुद्ध म्हणतात की या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ धन आहे ती म्हणजे श्रद्धा। श्रद्धा हे सर्वश्रेष्ठ धन आहे असं भगवान बुद्ध म्हणतात। त्यानंतर दुसरा प्रश्न कोणता होता, कशाने सुख प्राप्त करता येते। भगवान बुद्ध या प्रश्नाचं उत्तर देतात की धम्म आचरण केल्याने सुख प्राप्त करता येते। तिसरा प्रश्न कोणता, कोणता रस हा सर्वश्रेष्ठ आहे। भगवान बुद्ध म्हणतात की ह्या जीवनामध्ये सत्याचा रस, सत्याचा रस हा सर्वश्रेष्ठ आहे। आणि चौथा प्रश्न असतो की कशाचे आचरण केल्याने जीवनात श्रेष्ठता प्राप्त करता येते। भगवान बुद्ध उत्तर देतात की प्रज्ञापूर्वक आचरण केल्याने, प्रज्ञापूर्वक आचरण केल्याने या जीवनात श्रेष्ठता प्राप्त होत असते। बघा, भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातील अत्यंत महत्त्वपूर्ण हे तत्वज्ञान आहे। भगवान बुद्धांनी या जीवनामध्ये श्रद्धेला सर्वश्रेष्ठ धन म्हटलेलं आहे। तुमची ज्या श्रद्धास्थानावरती श्रद्धा आहे, ही श्रद्धा किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल। ज्या मार्गाचं आपण आचरण करीत आहोत त्या मार्गावर तुमची श्रद्धा असली पाहिजे। श्रद्धा म्हणजे विश्वास, असा विश्वास की ज्या मार्गाचं आचरण मी करीत आहो, ज्या मार्गाचं अनुकरण मी करीत आहो, तो मार्ग माझ्यासाठी कल्याणाचा मार्ग आहे हे तुम्हाला विश्वासपूर्वक समजलं पाहिजे। त्या मार्गाचं आचरण केल्याने मी दुःखातून मुक्त होईल हे तुम्हाला गॅरंटेड पटलं पाहिजे, याला म्हणतात श्रद्धा। ही कोणती अंधश्रद्धा नाही आहे। एक व्यक्ती जेव्हा भगवान बुद्धांवर श्रद्धा ठेवतो, भगवान बुद्धाने सांगितलेल्या धम्मावरती श्रद्धा ठेवतो, भगवान बुद्धांच्या स्थापित केलेल्या संघावरती श्रद्धा ठेवतो, तो व्यक्ती जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो हे भगवान बुद्धाने सांगितलेलं वचन आहे। कारण बघा, श्रद्धा किती महत्त्वाची आहे। जसं आता भिक्खू संघ या ठिकाणी पाचारण केलं, तुम्ही भिक्खू संघाला भोजनदान दिलं, भिक्खू संघाला दान पुण्य केलं, तुम्ही या ठिकाणी धम्मदेशन ऐकत आहात, या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, तुम्ही शीलपालन करता, तुम्ही ध्यान करता, हे जे सगळं जे तुम्ही करता ना, म्हणजे शीलपालन करणे, ध्यान करणे, भिक्खू संघाला आमंत्रित करणे, भोजनदान देणे, भिक्खू संघाला दान पुण्य करणे, हे जे तुम्ही सगळं करता ना, हे सगळं करण्यासाठी काय आवश्यक आहे, श्रद्धा आवश्यक आहे। व जर चित्तामध्ये श्रद्धाच नसेल तर तुम्ही शीलपालन करू शकाल का, श्रद्धाच नाही आहे शीलावर। म्हणजे शील मार्ग जो आहे, सदाचाराचा मार्ग आहे, त्या मार्गावर तुमची श्रद्धाच नाही आहे तर तुम्ही कसं काय तुम्ही शीलपालन करू शकाल। भिक्खू संघावर तुमची श्रद्धाच नाही आहे तर तुम्ही भिक्खू संघाला भोजनदान कसे काय देऊ शकाल, भिक्खू संघाला दान पुण्य तुम्ही कसं कराल, नाही करू शकत ना। काय पाहिजे आवश्यक आपल्याला, श्रद्धा पाहिजे। अगदी त्याचप्रमाणे जो व्यक्ती भगवान बुद्धांवरती श्रद्धा ठेवतो की केवळ आणि केवळ भगवान बुद्धच हे माझे कल्याण मित्र आहेत, भगवान बुद्धच हे माझे कल्याणकर्ता आहेत, इतर कोणताही मार्ग माझा कल्याणाचा नाही आहे, बुद्धाने उपदेशिलेला जो धम्म आहे या धम्मावरती तुमची श्रद्धा ठेवा, कारण हाच धम्म मार्ग माझा कल्याणाचा मार्ग आहे। भगवान बुद्धाने स्थापन केलेल्या भिक्खू संघावर तुमची श्रद्धा ठेवा, कारण भिक्खू संघ हा तुमचा कल्याण मित्र आहे। कारण भिक्खू संघ तुम्हाला प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने उपदेशिलेल्या धम्माचा उपदेश करतो। तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, जवळपास 2 तास झाले आम्ही आलो, वंदना झाली, त्यानंतर आम्ही भोजनदानाला गेलो, तेव्हापासून तुम्ही इथे बसलेले आहात। हे जी तुम्ही इथे बसलात ना बुद्ध विहारामध्ये, ही सुद्धा तुमची श्रद्धा आहे। जर चित्त श्रद्धा नसेल ना, ओ तो व्यक्ती 1 तास काय, 1 मिनिटसुद्धा बसू शकत नाही, 1 मिनिटसुद्धा, 1 मिनिटसुद्धा बसू शकत नाही जर श्रद्धा नसेल तर। म्हणून धम्माचं आचरण करण्यासाठी किंवा धार्मिक कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये
बुद्ध धम्म आणि संघाबद्दल श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। श्रद्धेच्या बाबतीत एक उदाहरण मी नेहमी देत असतो बाबासाहेबांच्या अनुषंगाने, कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बौद्ध धम्माची दीक्षा घेतात 14 ऑक्टोबर 1956 भंते चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा घेतात, दीक्षा घेतल्यानंतर तिथे जमलेल्या त्या लाखो आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देतात, तेव्हा अगोदर भगवान बुद्ध अगोदर बाबासाहेब आंबेडकर त्या जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणतात की मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे, आता ज्यांना ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपला एक हात वर करावा। बाबासाहेब असे म्हटल्याबरोबर तिथे जमलेले ती लोकं असतात ते दोन्ही हात वर करतात, बाबासाहेब म्हणतात की एकच हात वर करा, ते लोक दोन्ही हात वर करतात, कशामुळे बरं, कारण तिथे जमलेले ते तिथे जे लोक जमली होती त्या बहुतांश लोकांना बुद्ध काय माहीत नव्हता, कारण त्या लोकांसाठी हा बुद्ध धम्म नवखा होता ना, नवीन होता, बुद्ध म्हणजे काय माहिती नाही, धम्म म्हणजे काय माहिती नाही, संघ म्हणजे काय तेही माहिती नाही, परंतु बाबासाहेबांवरती आमचा विश्वास आहे। बंद डोळ्याने किंवा एक आंधळा व्यक्तीसुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेल्या शब्दाचं पालन करेल, कारण बाबासाहेबांवर आमचा विश्वास आहे, कारण बाबासाहेब आम्हाला ज्या मार्गाने घेऊन जातील तो मार्ग नक्कीच आमचा कल्याणाचा मार्ग आहे, हा विश्वास होता बाबासाहेबांवरती आपल्या लोकांचा, याला श्रद्धा असं म्हणतात। ही बाबासाहेबांवर आपल्या लोकांची श्रद्धा होती, कारण बाबासाहेब आपल्याकडे आपल्याला बुद्ध धम्माकडे घेऊन जात आहेत आणि बुद्ध धम्म नक्कीच आपल्या सर्वांचा कल्याणाचा आहे, ही श्रद्धा होती आपल्या लोकांची, अशी श्रद्धा आपली असायला पाहिजे। बुद्धावर तुमची श्रद्धा असावी, धम्मावर तुमची श्रद्धा असावी, संघावर तुमची श्रद्धा असावी, कारण श्रद्धेनेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संपन्न करता येतात। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात त्या आळवक यक्षाला की आळवक यक्ष या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ जे धन आहे ते कोणतं आहे, श्रद्धा। श्रद्धा हे तुमच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ धन आहे। दुसरा प्रश्न त्याने विचारला कोणता, की कशाने सुख प्राप्त करता येते, हा दुसरा प्रश्न विचारला। भगवान बुद्ध या प्रश्नाचं काय उत्तर देतात, की धम्माचं आचरण केल्याने सुख प्राप्त करता येते। धम्माचं आचरण, जो धम्म भगवान बुद्धाने सांगितलेला आहे त्या धम्माचं आचरण केल्याने माणसाला सुख प्राप्त करता येते। आता तुम्ही म्हणाल आम्ही तर धम्माचं आचरण करतोच, पण हे सुद्धा समजलं पाहिजे की धम्माचं आचरण करणे म्हणजे नेमकं काय करायचं तुम्हाला, हे सुद्धा समजलं पाहिजे ना। मग भगवान बुद्धाने जो धम्म आपल्याला उपदेशिलेला आहे उपासकांसाठी भिक्षूंसाठी, या धम्माचं आचरण करण्याची तीन तत्व आहेत। तीन तत्व कोणते कोणते तत्व आहेत, शील, शील पालन करणे, समाधी, समाधीचा अभ्यास करणे आणि प्रज्ञा, प्रज्ञेचा विकास करणे। शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन तत्वाच्याच मार्गाला धम्म मार्ग असं म्हणतात। तुम्ही सर्व तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये धम्माचं आचरण करताच, शील ग्रहण करता, जसं उपासक आणि उपासिकांकरिता पंचशील आहे शील पालन करता, भिक्षू आणि भिक्षुणींकरता सुद्धा दसशील आहेत, भिक्षू भिक्षुणीसुद्धा दसशीलचं पालन करतात, कारण शील मार्गानेच आपल्या धम्माचरणाची सुरुवात होत असते, म्हणून शील पालन नित्य नियमाने करावं। समाधीचा अभ्यास करावा, समाधी म्हणजे काय, शुद्ध मनाची एकाग्रता, आपल्या चित्तामध्ये कोणाबद्दल राग ठेवू नका, चित्तामध्ये कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, आपल्या चित्तामध्ये कोणाबद्दल क्रोध ईर्ष्या दुर्भावना ठेवू नका, शुद्ध ठेवा मन, यालाच शुद्ध मनाची एकाग्रता किंवा समाधी असं म्हटलेलं आहे। आणि प्रज्ञेचा विकास करा म्हणजे काय, तर प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, विजडम, चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची सुबुद्धी म्हणजे प्रज्ञा होय। यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रज्ञा आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे, कारण तिसरा प्रश्न जेव्हा भगवान बुद्धांना विचारला की कशाच्या आचरणाने माणसाला जीवनामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त करता येते, तर कशाच्या आचरणाने,
प्रज्ञेच्या आचरणाने, प्रज्ञापूर्वक जीवन जगल्याने तुमच्या जीवनात श्रेष्ठत्व प्राप्त करता येते. चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची सुबुद्धी म्हणजे प्रज्ञा. एक सामान्य बुद्धी, कॉमन सेन्स, काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घेण्याचा कॉमन सेन्स म्हणजे प्रज्ञा होय. श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय हे समजून घेणे म्हणजे प्रज्ञा. मिथ्या काय आणि म्हणजे मिथ्या दृष्टी काय आणि सम्यक दृष्टी काय हे समजून घेण्याची सुबुद्धी म्हणजे प्रज्ञा. किंवा भक्ती काय आणि अंधभक्ती काय हे समजून घेण्याची बुद्धी म्हणजे प्रज्ञा होय. बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारे अनेक लोक असतात, अनेक उपदेशक असतात, जे तुम्हाला अंधश्रद्धाळू बनवतात, तुम्हाला मिथ्या दृष्टीकडे घेऊन जातात. बांधवांनो, तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. कोणत्याही प्रकारे या अंधश्रद्धेकडे जाऊ नये, या मिथ्या दृष्टीकडे जाऊ नये. प्रज्ञापूर्वक विचार करावा, कारण ही प्रज्ञा भगवान बुद्धांनी तुम्हाला शिकवलेली आहे. तुम्ही त्या मार्गाचा विचार करायला पाहिजे की हा मार्ग माझ्या खरंच कल्याणाचा आहे का. म्हणून तुमच्या जीवनात धम्माचं, या धम्म मार्गामध्ये प्रज्ञेचं विशेष महत्त्व आहे. भगवान बुद्धाने जेव्हा प्रश्न विचारला की या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ रस कोणता आहे, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की ह्या जीवनात सत्याचा रस हा सर्वश्रेष्ठ आहे. सत्याचा रस, सत्य वचन बोलणे, कोणत्याही परिस्थितीमध्ये असत्य भाषण करू नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये मिथ्या वचन बोलू नये. कोणताही मार्ग असावा, परंतु नेहमी आपण सत्य मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. कारण सत्य मार्गाने मिळणारं फळ जरी उशिरा मिळत असेल, पण ते फळ तुम्हाला सुख देणारं असेल, तुम्हाला शांती देणारं असेल. असत्याची चव तुम्हाला दुःख देईल, मिथ्या मार्ग तुम्हाला दुःख देणारा आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की नेहमी सत्याच्याच रसाची चव घ्या, सत्य मार्गाचा अवलंब करा आणि सत्य मार्गानेच आपलं जीवन जगा. अशा या चार प्रश्नांची उत्तरं भगवान बुद्ध देतात. कोणती कोणती प्रश्न आहेत? आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ धन कोणतं आहे? श्रद्धा. कशाचे आचरण केल्याने आपल्याला सुख प्राप्त होते? धम्माचं आचरण केल्याने सुख प्राप्त होते. सर्वश्रेष्ठ रस कोणता आहे? सत्याचा रस हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि कोणत्या तत्वाचं आचरण केल्याने जीवनामध्ये श्रेष्ठता निर्माण होते? प्रज्ञेच्या आचरणाने आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठता निर्माण होते. अशा प्रकारे या चारही प्रश्नांची उत्तरं भगवान बुद्ध त्या आळवक यक्षाला देतात. पण तरीसुद्धा आळवक यक्ष शांत बसत नाही. आळवक यक्षाचं समाधान होते, त्याला समजतं की बरोबर आहे, भगवान बुद्धांनी ज्या चार प्रश्नांची उत्तरं दिली ती अगदी बरोबर आहे. परंतु तरीसुद्धा भगवान बुद्धांना कमी लिखण्यासाठी आणखीन तो विचारतो, आणखीन काही प्रश्न विचारतो आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवान बुद्ध देतात. आणि त्याच एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये जी आता मी गाथा म्हटली सुरुवातीला, ती गाथा भगवान बुद्ध त्याच्या समोर सांगतात. ती गाथा जी आता मी सुरुवातीला म्हटली, बघा कोणती गाथा आहे. सद्धाय तरती ओघं अप्पमादेन अन्नवं विरियेन दुःख अच्चेती पय्याय परिसुज्जती. भगवान बुद्धांचं वचन आहे, बुद्ध वचन आहे, पाली वचन आहे. एक एक शब्द आपण समजून घेतला पाहिजे, कारण याचं फार विशेष महत्त्व आहे जीवनामध्ये. भगवान बुद्ध त्या आळवक यक्षाला सांगतात हा उपदेश. काय म्हणतात? सद्धाय तरती ओघं. ओघं म्हणजे ओघ, प्रवाह. सद्धाय म्हणजे श्रद्धेने. सद्धाय तरती ओघं, श्रद्धेने या जीवनातील सर्व प्रकारचा ओघ, प्रवाह पार करता येतो. कशाने? श्रद्धेने. अप्पमादेन अन्नवं. अप्पमादेन अन्नवं म्हणजे काय?
अपमादेन, अपमादेन म्हणजे अप्रमादी होऊन, म्हणजे अप्रमादी म्हणजे काय, आळस न करता। काही काही लोक बघा किती आळशी असतात, आहे की नाही, बेशुद्धीमध्ये किंवा बेहोशीमध्ये जीवन जगतात, प्रमादी होऊन जीवन जगतात। परंतु भगवान बुद्ध म्हणतात अपमादेन अन्नवं, अप्रमादी होऊन, अप्रमादी होऊन आपण या जीवनाचा हा भवसागर ओलांडून जाऊ शकतो, अप्रमादी म्हणजे जागृत होऊन। त्यानंतर वीर्येन दुःख अच्छेती, वीर्यवान होऊन, वीर्येन म्हणजे काय, मेहनती बना, मेहनत करा, कष्ट करा, दीर्घोद्योगी बना, वीर्यवान होऊन तुम्ही या जीवनात दुःखमुक्त होऊ शकता। आणि शेवटी म्हणतात पय्याय परिसुज्जती, पय्याय म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञेच्या साह्याने तुम्ही जीवनामध्ये परिशुद्ध होऊ शकता। हे भगवान बुद्धांचं वचन आहे। श्रद्धाय तर्ति योगं, श्रद्धेने तुम्ही सगळ्या प्रकारचे महापूर पार करू शकता। बघा एखाद्या नदीचा जर प्रवाह पार करायचा असेल तर आपल्याला होडीची गरज लागते ना, नाव, त्या नावेमध्ये बसून आपण तो नदीचा प्रवाह पार करू शकतो। तर या जीवनामध्ये सुद्धा या दुःखाच्या सागराला पार करण्यासाठी तुमच्याकडे श्रद्धारूपी नाव असणे गरजेचं आहे। ज्या श्रद्धारूपी नावेमध्ये बसून तुम्ही या जीवनातील सर्व प्रकारचे ओघ, ओघ कशाला म्हटलंय, दुःखाचा ओघ, जेवढे काही दुःखाचे ओघ, दुःख तुमच्या जीवनात उत्पन्न होतात, या सर्व प्रकारच्या दुःखाच्या ओघांना तुम्ही श्रद्धेने पार करू शकता। म्हणून तुमच्या जीवनामध्ये नेहमी बुद्धांवर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा ठेवा, कारण ही जर श्रद्धा तुम्हाला जीवनातील सर्व प्रकारच्या त्या दुःखाच्या ओघातून पार करण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत ठरत असते। त्यानंतर अपमादेन अन्नवं, अप्रमादी होऊन जीवन जगा। अप्रमादी म्हणजे जागृत होऊन जीवन जगा, कारण बांधवांनो आपले जे जीवन आहे हे जीवन कायमस्वरूपी नाही आहे। आज बघा हे बालक आहे, हे बालक काही दिवसानंतर, वर्षानंतर तरुण होईल, तारुण्यसुद्धा टिकून राहत नाही, काही वर्षानंतर ते तारुण्य उतरतवयामध्ये येईल, हे उतरतवय हळूहळू म्हातारपणामध्ये जाईल, तो म्हातारा होईल, एक दिवस तो मृत्यूला प्राप्त होईल। आपल्या जीवनामध्ये काहीही स्थिर नाही आहे, सगळं काही बदलत चाललेलं आहे, सगळं अनित्य आहे। मग असं जर सगळं जीवन हे अनित्य आहे, हे नाश पावणारं आहे, मृत्यूकडे जाणारं आहे, मग या नाशिवंत जीवनामध्ये या दुर्मिळ अशा मानवी जीवनाला आळस करून आपण व्यतीत करू नये, बेशुद्धीमध्ये आपलं जीवन आपण व्यतीत करू नये। भगवान बुद्ध म्हणतात अप्रमादी बना, मेहनती बना, कष्टाळू बना, दीर्घोद्योगी बना, आळस करू नका, बेहोशीमध्ये जीवन जगू नका, बेशुद्धीमध्ये, बेधुंदीमध्ये आपलं जीवन जगू नका, कारण जीवन फार अनमोल आहे। हे मानवी जीवन, हे मानवी जीवन फार दुर्मिळ आहे, या जीवनाचा लाभ घ्या, अप्रमादी बना। कारण भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती आळस करतो, प्रमाद करतो, तो व्यक्ती जिवंत असूनही मेल्यासारखा आहे। परंतु जो व्यक्ती नेहमी अप्रमादी असतो, दीर्घोद्योगी असतो, मेहनती असतो, तो व्यक्ती मेल्यानंतरही जिवंतच असतो, भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे। म्हणून आपल्याला अप्रमादी बनायचं आहे, दीर्घोद्योगी बनायचं आहे, हा भगवान बुद्धाचा संदेश आहे। आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की वीर्येन दुःख अच्छेती, वीर्यवान होऊन, वीर्यवान होऊन तुम्ही दुःखाला नष्ट करू शकता। वीर्यवान म्हणजे काय, कष्ट करणे, कंटिन्युअसली कष्ट करणे, सतत मेहनत करणे। जसं बघा शेतामध्ये एखादा बैल असतो, त्या बैलाला तुम्ही कधीही नांगरावर नांगराला लावा, तुम्ही बैल तुम्हाला असं म्हणणार नाही की आता बस झालं, कधी पण कंटिन्युअस तू कामं करतो, तो सतत कामं करतो, वीर्याचं ते प्रतीक आहे, कधीही आळस करत नाही। म्हणून आपल्या जीवनामधलं जे दुःख आहे हे दुःख नष्ट करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील राहावं, सतत वीर्यवान राहावं आणि या दुःखाला नष्ट करण्याचा प्रयत्न करावा, हे तुमच्यामध्ये उत्पन्न झालं पाहिजे।
तुमच्यामध्ये हे वीर्य उत्पन्न झालं पाहिजे. याकरिता भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही वीर्यवान बना. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की पय्याय परिशुद्धती, म्हणजे प्रज्ञापूर्वक आपण आपल्या जीवनात परिशुद्धता प्राप्त करू शकतो. जसं तुम्हाला आताच सांगितलं की प्रज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. प्रज्ञावान बना, बुद्धिमान बना, शहाणपण आपल्या जीवनामध्ये विकसित करा. चांगलं आणि वाईटातला फरक समजून घ्या, ही प्रज्ञा तुमच्यामध्ये विकसित करा. प्रज्ञापूर्वक जीवन जगा. अशा या सर्व प्रश्नांची उत्तर भगवान बुद्धांनी दिली. सरते शेवटी हा जो आळवक यक्ष आहे, या आळवक यक्षाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं भगवान बुद्ध देतात, याच्या मनाचं समाधान होते. तेव्हाच त्याच वेळेला भगवान बुद्धांना असं हात जोडून हा आळवक यक्ष म्हणतो की भगवान मला क्षमा असावी, भगवान मला क्षमा असावी, मी तुम्हाला हीन लेखण्यासाठी अशा प्रकारचं वागणूक केलेली आहे, मला क्षमा असावी. मी अनेक ब्राह्मणांना, अनेक विद्वानांना, अनेक विचारवंतांना ही प्रश्न विचारलेली आहेत, परंतु समाधानकारक उत्तर कोणीच दिलेली नाही. केवळ भगवान तुमच्यामुळेच आज माझ्या मनाचं समाधान झालेलं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत बुद्ध धम्म आणि संघावरच माझी श्रद्धा असेल. आणि या श्रद्धेमुळे जीवनभरपर्यंत मी जिथे कुठे जाईल त्या ठिकाणी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल. आणि त्या क्षणाला तो आळवक यक्ष भगवान बुद्धांना शरण जातो. भगवान बुद्धांचा आजीवन उपासक म्हणून तो भगवान बुद्धांच्या धम्माचा सद्धम्माचं त्या ठिकाणी आचरण करतो. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या या सद्धम्माचा उपदेश ऐकून बघा, एक आळवक यक्षसुद्धा अत्यंत रागीट असलेला, अत्यंत क्रोधित असलेला हा आळवक भगवान बुद्धांना शरण गेला. एवढी भगवान बुद्धांची महत्ता होती. ही महत्ता आपण समजून घेतली पाहिजे. तर बौद्ध साहित्यामधील हे आळवक सूत्त आहे की ज्या सूत्तामध्ये भगवान बुद्धांनी अत्यंत महत्त्वपूर्णाचा हा उपदेश आपल्या सर्वांसाठी केलेला आहे. तेव्हा सरते शेवटी या आळवक सूत्ताच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण काही तत्त्वज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. मी पुनश्च एकदा सांगतो की बुद्ध धम्म संघावर आपली नेहमी श्रद्धा ठेवा. त्यानंतर प्रज्ञापूर्वक आपलं जीवन जगा. मेहनती बना, कष्टी बना, वीर्यवान बना आणि प्रज्ञापूर्वक जीवन जगून आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख नष्ट करून आपलं जीवन सर्वश्रेष्ठ बनवावं. हा बुद्धांचा उपदेश आपण सर्वांनी ग्रहण करावा. यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी या उपदेशांसोबतच आपल्या सर्वांप्रती अनंत मंगलकामना अर्पण करतो. जेतवन विहारामध्ये आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. तेव्हा मी सर्व आयोजक, व्यवस्थापक आणि या जेतवन विहारातील सर्व व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य, उपासक, उपासिका, लहान बालक आणि बालिका आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.